हॅलो, नमस्कार. खूप मनापासून स्वागत आहे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण बनवतो आहे अगदी मस्त टेस्टी असा मटार पुलाव. याची चव बिर्याणीपेक्षा कमी नाही. एक वेळ नक्की ट्राय करा. खूपच टेस्टी असा हा मटार पुलाव तयार होतो. ही रेसिपी बघण्या अगोदर जर चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यासमोर येणारं बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे ज्या नवीन व्हिडिओज येतील, ज्या रेसिपीज येतील, त्याचं नोटिफिकेशन सगळ्यांच्या अगोदर तुम्हाला मिळून जाईल. तर चला बघूया हा एकदम टेस्टी असा मटार पुलाव कसा बनवायचा ते. हा पुलाव मी एका कढईमध्ये बनवते. तर त्यासाठी या कढईमध्ये 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि या तेलामध्ये आपण काही खडे मसाले वापरतो आहे. तर त्यासाठी 1 मोठी वेलची, दालचिनीचे 2 तुकडे, 1 तमालपत्र, 1/2 जावित्रीचं फूल, 2 चक्रफूल, 4 ते 5 काळी मिरी, 4 ते 5 लवंग, 2 हिरवी वेलची, 1 चमचा जिरे, त्याबरोबर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट. इथं मी हे आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे. जर तयार पेस्ट असेल तर ती देखील वापरू शकता. आता हे सगळे मसाले 1 मिनिटभर छान परतून घेऊया. त्यानंतर 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. मोठे तुकडे करून घातले तरीही चालेल, किंवा हिरवी मिरची मधून स्लिट करून घातली तरीही चालेल. त्याबरोबर 1 छोटा वाटी हिरवे मटार घेतलेले आहेत. हे फ्रेश मटार आहेत. फ्रोझन मटार असतील तर तेलामध्ये परतून घेण्याची गरज नाही. तर हे 3 मिनिटांपर्यंत मी छान असं परतून घेते सगळं, त्यामुळं मटार देखील सॉफ्ट होतील आणि मिरची देखील छान परतली जाईल. आता इथं हे सगळे परतलं गेलेलं आहे. यामध्ये मी धुवून घेतलेला तांदूळ घालते. हा तांदूळ मी भिजवून घेतलेला नाही, फक्त धुवून घेतलेला तांदूळ आहे. तर हा तांदूळ देखील या मसाल्यांबरोबर 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. या पुलावसाठी तुम्ही कोणताही रोजच्या वापरातला तांदूळ वापरू शकता, किंवा कोणताही लॉंग ग्रेनवाला बासमती तांदूळ वापरू शकता. लॉंग ग्रेनवाला तांदूळ असला तर हा मटार पुलाव खूपच दिसायला छान दिसतो आणि टेस्टीही तितकाच होतो. आता हा तांदूळ परतून झालेला आहे. यामध्ये घालायचं आहे गरम पाणी. तर मी इथं सुरुवातीला 2.5 कप पाण्याचा वापर करते. जितकं आपण तांदूळ घेतलं होतं त्याच्या 2.5 पट पाणी इथं घालते. हे गरम करून घेतलेलं पाणी आहे. गरम पाणी घातल्यामुळं भात एकदम मोकळा सळसळीत होतो. तर आता इथं हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 10 ते 12 मिनिटं हा भात आपल्याला मीडियम फ्लेमवरती शिजवून घ्यायचा आहे. हा भात मीडियम फ्लेमवरती शिजवल्यामुळं एकदम सळसळीत खुलून येतो. एक एक भाताचा शीत फुलून येतो. आता यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ. या मटार पुलावसाठी आपण कोणतेही पावडर मसाले वापरत नाही, किंवा हळद देखील आपण इथं वापरलेली नाही. जर तुम्हाला आवडत असेल हळदीचा रंग तर इथं हळद तुम्ही वापरू शकता. आता याला उकळी फुटायला सुरुवात झालेली आहे. याच्यावरती झाकण लावायचं आणि 12 मिनिटांपर्यंत हा तांदूळ शिजवून घ्यायचा. आणि बघू शकता 12 मिनिटांनंतर पूर्ण आपला हा तांदूळ मोकळासा शिजलेला आहे. यानंतर पुन्हा एकदा 1/2 वाटी पाणी घालायचं आहे. गरम पाणीच 1/2 वाटी वरच्या बाजूने शिंपडून घ्यायचं आणि परत 3 ते 4 मिनिटांसाठी हा भात वाफवून घ्यायचा. त्यामुळं भाताचा प्रत्येक शीत एकदम जास्त फुलून येतो आणि भातही तितकाच मोकळा सळसळीत तयार होतो. तर आता 4 मिनिटांपर्यंत मीडियम फ्लेमवरतीच हा भात आपण आणखी एकदा वाफवून घेतला आणि त्यानंतर बघू शकता भाताचा प्रत्येक शीत कसा फुलून आलेला आहे. एकदम परफेक्ट असा हा आपला मटार पुलाव तयार झालेला आहे. कोणत्याही करीबरोबर, कोणत्याही आमटीबरोबर, किंवा कढीबरोबर देखील तुम्ही हा मटार पुलाव खाण्यासाठी घेऊ शकता. खूपच टेस्टी असा हा मटार पुलाव तयार होतो. हा मटार पुलाव तयार झाल्यानंतर पूर्ण घरभर याचा सुगंध दरवळतो. इतका टेस्टी असा हा मटार पुलाव तयार होतो. या मटार पुलावची चव बिर्याणीपेक्षा कमी नाही. तर एक वेळ या माझ्या पद्धतीनं हा मटार पुलाव कढईमध्ये बनवून बघा, खूपच आवडेल. ही मटार पुलावची रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा. थँक्यू.